महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा नमस्कार मी सुद्धा महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत या बातमीचे प्रायोजक आहेत श्री घणू पढेवलं घाटनांद्रा परिसरामध्ये मागील गेल्या दोन महिन्यांपासून बंद असलेल्या चोरीच्या चो घटनांनी पुन्हा डोकेवर काढलं असून येथील घाटनांद्रा पाचोरा रस्त्यावर असलेल्या रासायनिक औषधाचे गोडाऊन चौट्यांनी घटना शुक्रवार रोजीच्या मध्यरात्री घडली असून यामध्ये चौट्यांनी अंदाजे सत्तर ते ऐंशी हजार रुपयांची रासायनिक औषधी लांपास केल्याची तक्रार व्यापारी सचिन पाटणी यांनी केली आहे येथील घाटनांद्रा पाचोरा रस्त्यावर असलेले सचिन माणिकचंद पाटणी यांच्या मालकीचे असलेले रासायनिक औषधीच्या गोडाऊंची चोट्यांनी रात्री कडी कोयंडा तोडून आतमध्ये प्रवेश केला आणि तेथून त्यांनी ते मिरची आणि अद्रक पिकावर फवारणी करण्यासाठी वापरणाऱ्या सुमारे सत्तर ते ऐंशी हजार रुपये अशा महागड्या औषधांची चोरी केली आहे सदर घडलेल्या चोरीच्या घटनेची फिर्याद सचिन पाटणी यांनी सिल्लोड ग्रामीण पोलीस स्टेशनला दिल्यावर सह पोलीस निरीक्षक प्रल्हाद मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार विकास आडे जमादार दयानंद वाघ सचिन सोनार काकासाहेब सोनमने यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आणि घटनेचा तपास अधिक तपास लावण्यासाठी श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते परंतु श्वान हे जागेवरच घुटमळले आणि माघारी फिरले सिल्लोड ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा गायकवाड यांची बदली होताच पुन्हा चोरीच्या घटनांनी डोकेवर काढला आहे अशी चर्चा गावामध्ये दिवसभर सुरू होती महाराष्ट्र न्यूज लाईव्ह बातम्यांसाठी प्रतिनिधी राम जोशी घाटनांध्रा महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा